हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा। यामध्ये आपण पाहणार आहेत मौलिक सिद्धांत एवं अष्टांग हृदयचा पहिला टॉपिक आयुष कामिया अध्याय। यामध्ये श्लोक दिलेला आहे, आयु कामाय मानेन धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेदे उपदेशेषु विधेय परमादरः। आयु कामाय मानेन धर्म अर्थ सुख साधनम आयुर्वेदो उपदेशेषु विधेय परमादरः। आयु आयु कशाला म्हणतो? आयु म्हणजे लाईफ, जीवन। कामाय मानेन म्हणजे जे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे अशी कामना करतात। आयु कामाय मानेन म्हणजे ज्यांनी आयुची कामना करतात। आयुची कामना करणे म्हणजे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे अशी इच्छा ठेवणे। धर्म अर्थ सुख साधनम, आणि ज्या साधनाच्या थ्रू आपण धर्म अर्थ सुख या गोष्टी प्राप्त करू शकतो, तर ते साधन कोणतं आहे? तर ते आहे आयुर्वेदो उपदेशेषु, म्हणजे आयुर्वेदामध्ये जे काही उपदेश सांगितले आहेत तेच साधन आहे। कशासाठी? धर्म अर्थ सुख हे प्राप्त करण्यासाठी। विधेय परमादरः, विधेय म्हणजे त्याचं आपण पालन केलं पाहिजे, आणि परमादर म्हणजे परम आदर पण केला पाहिजे। जे काही आयुर्वेदामध्ये उपदेश दिलेले आहेत त्या उपदेशाचे पालन केले पाहिजे आणि आदर पण केला पाहिजे। तर सिंपली यामध्ये काय सांगितलेलं आहे, एखाद्या व्यक्ती दीर्घायुष्य जेव्हा प्राप्त करतो, म्हणजे दीर्घायुष्य प्राप्त केल्यानंतरच त्याला धर्म अर्थ सुख या गोष्टी तो प्राप्त करू शकतो। तर त्याची साधन काय आहे, कशाच्या थ्रू आपण धर्म अर्थ सुख प्राप्त करू शकतो, तर त्याचं साधन आहे आयुर्वेदामध्ये जे काही उपदेश दिलेले आहेत ते सर्व उपदेश त्याचा आपण पालन केलं पाहिजे आणि आदर पण केला पाहिजे। आता आपण पाहणार आहे श्लोक नंबर 3। हा जे श्लोक आहे, ब्रह्मा स्मृत्वा आयुषो वेदम प्रजापतिम अजिग्रहत सो अश्विनो तो सहस्त्राक्षम सो अत्रिपुत्रादि कानमुनी। हा जे श्लोक आहे तो आपण काय म्हणून पाहतो, तर आयुर्वेद अवतरण, म्हणजे आयुर्वेद हे पहिल्यांदा कुणी स्मरण केलं, मग नंतर ते कोणाकोण ग्रहण केलं, हे पूर्ण जे फ्लो चार्ट आहे त्यालाच आपण आयुर्वेद अवतरण म्हणतो। तर यामध्ये काय दिलेलं आहे श्लोक, ब्रह्मा स्मृत्वा आयुषो वेदम प्रजापतिम अजिग्रहत सो अश्विनो तो सहस्त्राक्षम सो अत्रिपुत्रादि कानमुनी। तर पहिल्यांदा आपल्याला हे समजायला पाहिजे, इथं आयुषो वेदम कशाला म्हणलेलं आहे। या इथे आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आयुष्याबद्दल संपूर्ण ज्ञान देणारं जे शास्त्र आहे त्याला आपण काय म्हणतो, आयुर्वेद असे म्हणतो। आयुष्याबद्दल पूर्ण ज्ञान देणारं शास्त्र कोणतं आहे? आयुर्वेद। तर इथे जे आयुषो वेदम हा शब्द दिलेला आहे तर तो आयुर्वेदासाठीच घेतलेला आहे। ब्रह्मा स्मृत्वा, स्मृत्वा म्हणजे काय? स्मरण करणे। तर सर्वात पहिल्यांदा आयुर्वेद कोणं स्मरण केलं, तर ब्रह्माजीने स्मरण केलं। ब्रह्मा स्मृत्वा आयुषो वेदम म्हणजे आयुर्वेदाचं पूर्ण पहिल्यांदा स्मरण कोणं केलं? ब्रह्माजींनी। प्रजापतीम अजिग्रहत म्हणजे त्याच्यानंतर त्याला ग्रहण कोणं केलं? स्वतः। अजिग्रहत म्हणजे स्वतः ग्रहण करणे, म्हणजे ब्रह्माजीने त्यांना नाही दिलं तर त्यांनी स्वतःच ग्रहण केलं ब्रह्माजीकडून। कोणा? प्रजापती दक्षिण। नंतर सो अश्विनो तो, म्हणजे नंतर सो अश्विनो, अश्विनो म्हणजे ते दोघं आहेत। अश्विनी कुमार किती जण आहेत? दोघं जण आहेत। तर नंतर ते प्रजापतींनी कुणाला दिलं, तर अश्विनी कुमारला दिलं। सहस्त्राक्षम, सहस्त्राक्षम म्हणजे इंद्रदेव। नंतर अश्विनी कुमारनं कुणाला दिलं, तर इंद्रदेवांना दिलं। सो अत्रिपुत्रादी कानमुनी, आणि इंद्रदेवांनी कुणाला दिलं? अत्रिपुत्रादी। आणि नंतर कानमुनी म्हणजे इतर जे काही ऋषी मुनी होते त्यांनी। तर सिंपल आपण असं म्हणू शकतो, जे काही आयुर्वेद अवतरण आहे पहिल्यांदा, सर्वात पहिल्यांदा कोणं स्मरण केलं? ब्रह्माजीने। ब्रह्माजीकडून कुणं घेतलं? प्रजापती दक्षिण। मग प्रजापती दक्षिण कुणाला दिलं? अश्विनी कुमारला। अश्विनी कुमारकडून इंद्रदेव, इंद्रदेवाकडून अत्रिपुत्रादी। आपल्याला माहिती आहे की आपल्याला संस्कृतमध्ये पण एका सुभाषितमध्ये एक श्लोक दिलेला आहे, त्यामध्ये दिलं होतं की अथ मैत्री परह पुण्यम आयुर्वेदम पुनर्वसुः शिष्यभो दत्तवान षडभ्य सर्वभूत अनुकंपया। म्हणजे पुनर्वसु जे होते त्यांनी सर्व प्राणीमात्रांवरील दयेसाठी आयुर्वेद हे आपल्या 6 शिष्यांना शिकवले होते। त्यांचे 6 शिष्य कोणकोणते होते? अग्निवेशश्च भेलश्च जतुकर्ण पराशरः हरिथ क्षार पानिश्च जगृहस्तेन मुनिर्वच। त्यामध्ये बी अग्निवेश, भेल, जतुकर्ण, पराशर, हरित आणि क्षारपाणी ह्या 6 शिष्यांमध्ये अग्निवेश हा अत्यंत बुद्धिमान असल्यामुळे आपण म्हणतो की अग्निवेश त्याचं नाव अगोदर घेतो। आणि त्याच्याकडून कोणं? कानमुनी, म्हणजे जे काही इतर मुनी होते त्यांनी घेतले। तर हे जे आयुर्वेद अवतरण आहे हे सर्वात इम्पॉर्टंट आहे। सेव
तर आपण आता पाहणार आहे 4 नंबरचा श्लोक ज्यामध्ये दिलेला आहे अष्टांग आयुर्वेद म्हणजे 8 प्रकारच्या चिकित्सा यामध्ये सांगितलेल्या आहेत. 8 अंगाच्या चिकित्सा म्हणजे यालाच आपण अष्टांग आयुर्वेद म्हणतो. कोणकोणत्या चिकित्सा आहेत यामध्ये तर इथे दिलेला आहे श्लोक काय बालग्रह ऊर्ध्वांग शल्य दंष्ट्रा जरा वृषम. काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य दंष्ट्रा जरा वृषम अष्ट अंगानी तस्याहू चिकित्सा एषु संश्रिता. अष्ट अंगानी अष्टाव अंगानी तस्याहू चिकित्सा एषु संश्रिता म्हणजे कोणकोणत्या प्रकारच्या 8 चिकित्सा सांगितलेल्या आहेत. तर पहिला आहे काय चिकित्सा, दुसरा आहे बाल चिकित्सा, ग्रह चिकित्सा, ऊर्ध्वांग चिकित्सा, शल्य चिकित्सा, दंष्ट्रा चिकित्सा, जरा चिकित्सा आणि वृषण. हे टोटल किती चिकित्सा आहेत, 8 प्रकारच्या चिकित्सा. तर तेच सांगितलेलं आहे की कशा आपण चिकित्सा करू शकतो. तर यामध्ये पहिलं दिलेलं आहे काय. आता मला सांगा काय म्हणल्यावर तुम्हाला काय काय आठवतं. एक काय याचा अर्थ शरीर होतो आणि दुसरं अग्नी होते. तर आपण सिंपली असं म्हणतो की ज्याच्यामध्ये आपल्या बॉडी आपली जी शरीर आहे त्यामध्ये जे काही व्याधी उत्पन्न होतात जसं की ज्वर म्हणजे ताप वगैरे येणे, तर हे जे आहेत व्याधी तर त्याची आपण जे काही चिकित्सा आहे ते कशामध्ये करतो, काय चिकित्सेमध्ये. आणि दुसरा अर्थ काय होतोय, कायचा, अग्नी असा होतो. तर अग्नी आपल्याला आता एक समोर पाचक अग्नी वगैरे आहेत तर त्या अग्नीमध्ये जर विकृती आली, पाचक अग्नीमध्ये विकृती वगैरे आली त्यामुळे कोणकोणत्या व्याधी उत्पन्न होतात, तर ते सर्व जे आहे त्या व्याधीची चिकित्सा आपण कशामध्ये करतो, काय चिकित्सेमध्ये. तर सिंपली काय चिकित्सेमध्ये काय काय म्हणलो आपण, काय म्हणजे शरीर आणि काय म्हणजे अग्नी, म्हणजे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या शरीरामध्ये जे व्याधी उत्पन्न होतात किंवा मग अग्नीमुळे पाचक अग्नीच्या विकृतीमुळे कोणकोणते व्याधी उत्पन्न होतात तर त्याला आपण काय कशामध्ये घेतो, ते काय चिकित्सेमध्ये घेतो. आता आपण बघणार आहे बालचिकित्सा, जे 2 नंबरचा आहे बालचिकित्सा त्यामध्ये नेमकं आपण काय बघतो. तर यामध्ये जे बेबी असतात म्हणजे जे बालक असतात तर त्यांना आपल्याला त्यांच्या भरणपोषणा म्हणजे त्यांच्यामध्ये काही व्याधी उत्पन्न झाले, आपल्याला माहिती आहे जे बेबी असतात लहान तर त्यांना जे मदरचे स्तनपान वगैरे केलं जाते तर त्यामध्ये जर मदरला एखादी व्याधी असेल आणि तीच व्याधी बालकाला पण येऊ शकते थ्रू द स्तनपान, तर त्यामुळे त्याच्यामुळे जे उत्पन्न होतात व्याधी बालकामध्ये तर त्या व्याधीची चिकित्सा ही बालचिकित्सेमध्ये केली जाते. ग्रहचिकित्सा, ग्रहचिकित्सा म्हणजे आपण म्हणतो की एखाद्याच्या घरी असं भूतबाधा वगैरे आहे किंवा ग्रहबाधा, म्हणजे याच्यामध्ये सिंपली तशा प्रकारे त्यामुळे जे व्याधी उत्पन्न होतात तर त्यासंबंधी जे आपण चिकित्सा करतो ती कशामध्ये करतो, ग्रहचिकित्सेमध्ये करतो. आता हे 4 नंबरचं आहे ऊर्ध्वांग. ऊर्ध्वांग चिकित्सेमध्ये काय, आपलं जे ऊर्ध्व रिजन आहे म्हणजे आपलं जे आपण सिंपली लक्षात ठेवण्यासाठी म्हणू शकतो की जे फेस रिजन आहे त्याच्यामध्ये जेवढे ऑर्गन्स आहेत, आपले जे नेत्र आहेत, पुन्हा नासा म्हणजे नोज, आईज, हे सर्व जे आहेत फोरहेड वगैरे, तर हे ज्या रिजनमध्ये जे काही व्याधी उत्पन्न होतात तर त्या सर्वांची चिकित्सा आपण कशामध्ये करतो, ऊर्ध्वांग, ऊर्ध्वांग चिकित्सेमध्ये. शल्य चिकित्सा, शल्य चिकित्सा म्हणजे जे केश आहेत आपले, नख आहेत, पुन्हा जे काही अस्थी वगैरे आहेत यामुळे जे आपल्या शरीराला बाधा उत्पन्न होतात, पीडा उत्पन्न होतात, तर जे काही शल्य निर्हरणाचे यंत्र आहे त्या सर्वांचं कशामध्ये येतो, शल्य चिकित्सेमध्ये. दंष्ट्रा, दंष्ट्रा म्हणजे सिंपल पॉयझन लक्षात ठेवा, म्हणजे असे कोणते पण जे ऑर्गन्स आहेत ज्यांनी ज्यांच्या पॉयझनमुळे आपल्याला डिसीज होतात तर ते जे आहेत, म्हणजे आता आपल्याला एखाद्या सापानं वगैरे चावला, दंश केला, चावले तर त्यामुळे आपल्याला व्याधी उत्पन्न होतात ना शरीराला, तर त्याची चिकित्सा आपण दंष्ट्रामध्ये करतो, दंष्ट्रा चिकित्सामध्ये. म्हणूनच ह्याला विषतंत्रसुद्धा म्हणतात किंवा मग अगततंत्र म्हणतात, कारण यामध्ये विषारी कोणता पण कीटक वगैरे आहे ना त्यांच्या दंशामुळे आपल्याला व्याधी उत्पन्न होतात आणि त्याची चिकित्सा आपण कशामध्ये करतो, दंष्ट्रा चिकित्सामध्ये. आता आहे जरा चिकित्सा. जरा चिकित्सामध्ये काय आहे की आता कोणी कोणी लवकर म्हातारे होतात ना तर मग त्यांना आपण लवकर म्हातारे होऊ द्यायचं नाही, जास्त काळ ते यंगच वाटले पाहिजेत, म्हणजे वार्धक्याची जेवढे काही लक्षणे आहेत ती लवकर येऊ नये यासाठी जी चिकित्सा केली जाते त्याला जरा. यामध्ये आपण जे लास्ट आहे ज्याला आपण वृषण चिकित्सा म्हणेलो, तर यामध्ये सिंपली आपण असं कन्सिडर करू शकतो थ्रू म्हणजे रिप्रोडक्टिव्ह जे काही प्रॉब्लेम्स येतात, जसं की एखादा मेल आहे त्याच्यामध्ये स्पर्म काउंट कमी आहे किंवा मग एखाद्या स्त्रीमध्ये काहीतरी कमतरता आहे, गर्भस्थापन होत नाही आहे व्यवस्थित, म्हणजे हे सर्व जे काही प्रॉब्लेम येतात रिप्रोडक्टिव्हशी रिलेटेड ते सर्व येतात वृषण चिकित्सामध्ये.
आपण सिंपली म्हणू शकतो की एखाद्या म्हणजे स्त्रीला पुत्र वगैरे होईना चाललाय, मग ती पण एक व्याधीच कन्सिडर केली आहे इथं, तर मग त्याला पण आपण ट्रीट करू शकतो. तर ती कोणत्या चिकित्सेने करू शकतो? व्रशान चिकित्सेने करू शकतो.